ऋषि पवार केदार प्रहलाद काय आहे पवार आहे का पवार आहे ब्याण्णव पॉइंट पवार आहे किती बोलले तुम्हाला एक्क्याण्णव आहे एक्क्याण्णव आहे पी ओ डब्ल्यू आहे डब्ल्यू आहे रे आहे कुठे ए ए इकडे दे पवार पवार निकाल लागलाय पोस्टाचा कुठला नंबर रजिस्ट्रेशन केदार नाव आहे कृष्णात तिलय असणार आहे कृष्णात पवार कृष्णात दिलीप इकडे देत होता काय त्याच्या अजून 10 लिस्ट लागतात आता ह्यातली बरेच जण जायच नाहीत तिथं का अजून खायली लिस्ट येते वेलकम बॅक टू चॅनल आणि हा व्हिडिओ करते खात्र मी एक पोस्ट पाहिजे जे डी एस म्हणून जे डी एस म्हणून पोस्ट पाहिजे आणि त्यासाठी मी अप्लाय केलं होतं आणि एक भाऊ मागल्या वर्षी पास झाला आहे ठीक आहे म्हणजे तिथं तो ऑलरेडी म्हणजे ड्युटीवर आहे आणि हे मला काही माहीत नव्हतं खात्र मी यू पी एस सी सोडून दुसरं काही परीक्षा वगैरे काही बघितलं नव्हतं ठीक आहे मी इवन एम पी एस सी पण भरत नाही फॉर्म फक्त फोकस इथंच असतो आणि मग मागल्या वर्षी कळलं की भाऊ झाला आहे तर मग मी म्हटलं आपण पण भरून बघूया आणि मी ह्यावेळी भरलेलं आणि भरलेलं त्यावेळी मी सांगितलं नव्हतं यूट्यूबवर की भरलं आहे म्हणून आणि आज रिझल्ट लागला आहे आणि मला 10वीला आहेत 92.40 ठीक आहे 92.40% आहेत बेस्ट ऑफ 5 ठीक आहे बेस्ट ऑफ 5 पण मला इंग्लिशला काहीतरी 77 आहे आणि जर हे म्हणजे 6 विषयाचं मार्क धरलं तर हे होत्यात 89.90% ठीक आहे 89.99 असं काहीतरी होत्या 89 असं काहीतरी होत्या आणि मी अप्लाय केलं होतं पण ह्यावेळी आता ह्या पहिले ही लिस्ट पहिली आहे हे बघा ही लिस्ट पहिली आहे तर ह्या पहिल्या लिस्टमध्ये तर काय माझं नाव नाही आहे ठीक आहे आणि माझाच भाऊ केदार तर त्याचा पण फॉर्म भरलेला आहे त्याला काहीतरी 91 आहे 91.12 असं काहीतरी आणि त्याचं पण पहिल्या लिस्टमध्ये नाव नाही आहे ठीक आहे त्याचं पण पहिल्या लिस्टमध्ये नाव नाही आहे पण मला वाटते त्याचं आता बघू आता वाटते पण काय होते काय सांगता येत नाही वाटते दुसऱ्या तिसऱ्या लिस्टला तरी त्याचं काहीतरी नाव येईल बघू आता काय होते आणि तर हे सांगायचं होतं की 92.40 आहेत आणि त्याचं 89 त्यात तरी हे पोस्टाची पोस्ट आहे जे डी एस म्हणून ग्रामीण डाक सेवक ए बी पी एम असं ठीक आहे तर तिथं अजून लिस्ट लागलेलं नाही म्हणजे नाव नाही आहे म्हणजे एवढी कॉम्पिटिशन टप आहे तर हेच बघा हे फक्त एक्झाम्पल घ्या आपण अहमदनगर अहमदनगरचं ऑफिस आहे कुठं अळसुंडे आणि पोस्ट कम्युनिटी एस टी ठीक आहे तर पर्सेंटेज देत 88% आहेत 88% इतका कटॉप लागला आहे पोस्ट कुठलं आहे जी डी एस म्हणजे वाटते जेवढा काय सोपं नाही आहे तर अनरिझर्व बघा अनरिझर्व तर काय विचारू नका 95.33% 10वीला पाहिजेत तेव्हा कुठं मिळणार असं आहे अहमदनगर अहमदनगर तर आहे अहमदनगरचा कटॉप काढा आपण अनरिझर्व लास्ट किती बघा 94.5 अनरिझर्व 95 अनरिझर्व 100 सपला विषय येतच अनरिझर्व 95 बहुतेक 95 लागला आहे अनरिझर्व 94.6 अनरिझर्व 95 म्हणजे जवळपास अहमदनगरचा कटॉप किती आहे अनरिझर्वसाठी 95 आसपास आहे 95-94 असं आहे आता आपण कोल्हापूर बघूया काय कोल्हापूर खाली असणार आहे आणि 3 रिझल्ट लागणार होता आणि लेट लागला आहे आज 11 गोवा हां गोव्याचा कटॉप कमी आहे काय तर गोव्याचं सांगतो तुम्हाला गोव्याचा कटॉप कमी आहे गोवा डिव्हिजन तर इथं बघूया आपण अनरिझर्व 96.67 खाली जाऊया आपण खाली जाऊया अनरिझर्व 92.5 हे बघा कमी आला आहे ठीक आहे पण गोव्याचे प्रॉब्लेम काय ते सांगतो तुम्हाला अनरिझर्व 92.4 हे बघा अनरिझर्व 91.33 हां म्हणजे गोव्याचा इथं कमी आहे हे बोगमालो कुठलं तरी पोस्ट ऑफिस आहे हा गोव्याचा कटॉप कमी आहे पण इथं पोस्ट ऑफिसचा काहीतरी 17,000 पगार असतो ठीक आहे 17,000 पर मंथ तर गोव्यात राहायचं म्हणल्यावर या 17,000 खूप पैसे म्हणजे खर्च होणार आहेत शिल्लक थोडं कमी राहणार आहे हे जर महाराष्ट्रात आपण कुठं राहिलो तर महाराष्ट्रात काही इतकं खर्च होणार नाही गोव्यात तसं महाग आहे महाराष्ट्रापेक्षा त्यामुळं मी काय गोवा टाकलेलं नव्हतं असं आहे आणि हे बघा अनरिझर्व गोवा 92.16 असं आहे
म्हणजे 92 पॉईंटच्या आसपास कट ऑफ आहे, 92 पॉईंट. आता ही एक लिस्ट झाली आहे, लिस्ट 1 आहे, ठीक आहे. अशा जवळजवळ 11 लिस्ट आहेत त्यात, 11. मग बघा त्यात काय होते, वाटते भावाचा तरी होईल, ठीक आहे. काय तर भावा, आता भावाचा कट ऑफ काय आहे आणि भावाचा किती आहेत, 91 पॉईंट काहीतरी आहे, 91 पॉईंट 16 आहेत. आणि या फर्स्ट लिस्टला लागला आहे 92 पॉईंट 16 कट ऑफ, ठीक आहे. मग दुसऱ्या किंवा तिसऱ्या चौथ्या तर लिस्टला वाटते लागलं नाव. तरी पण कसं आहे, नशिबाचा विषय का माहीत आहे, तर समजा तर पुढल्या लिस्टला का लागलं सांगतो तुम्हाला. समजा हे 94% आहेत आणि यानं सोडलं, ठीक आहे. तर ज्या ज्यानं ह्या पोस्टला, ठीक आहे, ह्या पोस्टला ज्यानं प्रेफरन्स दिला आहे, ज्यांनी ज्यांनी दिला आहे की नाही, त्यांचं तीच फक्त इथं इलिजिबल असणार. समजा इथं 94 आहे, ठीक आहे, आणि इथला ह्याच्यानंतरचा कोणतर आहे, त्यानं 80%वाला आहे, 80% एवढा काही नसणार, 91% आहे, तर त्यानं इथं प्रेफरन्स दिला आहे, तर तो 89वाला इथं येणार असं आहे. आणि तेच समजा इथं 93% आहे, तर इथं 92वाला पण येऊ शकणार नाही का, तर इथं ह्यानं 93वाल्यानं घेतलं आहे, ही सीट कमी झालेलं नाही असं आहे. त्यामुळे पूर्ण आता नशिबाचा विषय दुसऱ्या तिसऱ्या लिस्टपासून. का तर समजा 10 पोस्टला आपण एक प्रेफरन्स देत असते, 10 पोस्टला 10 प्रेफरन्स देत असते, 10 ठिकाणी 1, 2, 3 असं. समजा आपण ज्या 10 ठिकाणी दिला आहे, ठीक आहे, समजा मी या 10 ठिकाणी दिला आहे, तर इथल्यापैकी कुठेतरी सोडायला पाहिजे, तरच मला इथं कुठेतरी सीट मिळणार. समजा मी प्रेफरन्स दिला इथं, या समजा लॉलेलिमला एक्झाम्पल सांगायलो आहे, आणि समजा ह्या वरच्या 10 पैकी यातलं ह्यांनी सोडलं, तर मला इथं मिळणार नाही, का तर माझी इथं पोस्ट धरली असतं जे असं आहे. त्यामुळं आता सगळा नशिबाचा विषय, आता बघूया काय काय होते आणि हेच सांगायचं तुम्हाला, कारण नशिबात काय आहे बघूया आता तरी. आणि 92 आता खरं वेगळं वाटाली मला, आणि त्या इमोशन कुठेतरी रेकॉर्ड करून ठेवायचं म्हणून ठेवले. म्हणजे 92 वर 40 दहावीला आहेत म्हणून सगळं झालं असं नाही आहे, पुढं पण परीक्षा आहेत. आणि असं नाही की 10वीला सक्सेस झालं म्हणजे झालं, त्याच्यानंतर पण ते सक्सेस कंटिन्यू ठेवायसाठी घासत राहायला लागत्या. तसंच पुढं आणि UPSC आहेत, आता UPSC 28 मे, ठीक आहे, ह्यावर फोकस करूया. आणि हा निकाल लागला आहे, पहिल्यांदाच शेअर करावं तुमच्यासोबत. तुम्हाला काय वाटतं, काय सांगाय तुमचा कट ऑफ माहिती, तुम्हाला काय वाटतं लिस्टमध्ये नाव लागेल का नाही, काय कसं, ठीक आहे. मला अपेक्षा होती की भावास तर लागेल, माझं बघून राहून 91% आहेत काय होते बघूया, ठीक आहे. पण भावाला तर 91.16 आहेत, 16 असं काय तर आहेत, तर मी म्हणलं त्याचं तर लिस्टमध्ये नाव लागेल, बॉम्ब वाजतील दारात, ते अजून काय वाजलेलं नाहीत. आता हे पुढली लिस्ट सगळी आता बघूया काय होते, ठीक आहे. त्यामुळं व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग, बाय.